कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय गं, काय होतंय? नाही काय नाही ग, डोकं दुखतंय का? पाणी पी, जरा पाणी पी। नाही नाही असू दे। आई तू जातेस का घरी? अक्षु मी तुझ्या जवळच थांबणार आहे। अगं पण इथे किती वेळ लागेल माहित नाही, तुला गोळी पण घ्यायची आहे। बघ मी तुला सोडून जाणार नाही एकटीला। हा तुला त्रास होईल, आई ऐकणार नाही। तिथे कुठे चहा मिळेल का ग? हा मी बघते, तू बस। तुम्ही इथे काय करताय? प्रश्न मंजुषा नंतर चालू करा, भाजायला आधी गरम आहे जरा। गरम आहे, गरम आहे म्हणजे मी काय कन्नड मध्ये सांगितलंय? आई यांना मराठी चहा सोडतात द्या असं सांगितलं का कन्नड मध्ये? तुम्हाला मराठीत सांगितलं, तुम्हाला कळलं नाही आणि म्हणून मी भाषेची शिक्षिका। घ्या ओ घ्या, पावसाळी दिवसात जरा चहाचे दोन भुरके मारले की जीवात जीव येतो। घ्या, अहो भरकून टाका गार व्हायच्या आधी गाप पगेने। हा मला हवाच होतं चहा, पण तुम्ही तुम्हासनी हवाच होतात, तुम्हासनी काय हवंच आहे ते कळलंच आहे मला आता। ते तुम्हासनी दिल्याशिवाय मी राहत नाही, टेन्शन घेऊ नका, देणार सगळं देणार। म्हणजे काय नाही आई, हे घ्या बस 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 चहा घ्या। थँक्यू अधिपती। तुम्ही इथे कशाला आलात? मी तुम्हाला म्हटलं ना गरज नाही म्हणून। 10 वेळा काय तेच सांगायचा? एकदा सांगितल्यावर कळते की मला तुम्हासनी माझी गरज नाही आहे ती। मग मी माझी तक्रार नोंदवायला आलोय। तुमची कसली तक्रार? बजरंग विरुद्ध मला भी तक्रार करायची। तुम्हाला का? म्हणजे त्याला आता वट्ट कोणच सोडता कामा नये, आलं काय लक्षात? आणि त्याच्याकडनं मला भी मारहाण झालेली जाय की असला टन्नू आलता माहिती आहे काय? त्यासनी विचारा होई की बघा, तो आता ना बाहेर आला पाहिजे ना त्याला कोणी माफ केलं पाहिजे। आणि समजा असं वाटलंच की तो बाहेर यायला लागलाय, तर जर माझी भी तक्रार हिथं असेल तर फायदा होईल ना आपल्याला, म्हणता ना मला? आणि मी माझी तक्रार मागं घेत नसतो। हे आता काय वाटेल ते झालं तरी तो बाहेर आला नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे म्हणता ना मी इथं आलो। सरकार, अरे साहेब नमस्कार। नमस्कार, इथे कसं येणं केलं? ते जरा काम होतं तुमच्याकडे। कुठलं? तक्रार एक नोंदवायची आहे। तक्रार कोणा विरुद्ध? बजरंग। बजा यांनी पण त्याच्याच विरुद्ध तक्रार केली आहे। तोच जरा मॅटर तुमच्या संग बोलायचं होता। चला मग बोलू। तुम्ही वा, आत मी आलोच। बर सोडा मग। धनाजी, चुकलं माझं, चुकलं, मला मला माफ करा, माफ करा मला, चुकलं। हे काय केलंस तू? तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? तुला आमची भाषा उमगत नाही काय? आदिपतींना हात का लावलास तू? का त्यांच्या वाट्याला गेलास? नाही नाही, मी त्यांच्या वाट्याला गेलो नाही, ते माझ्या वाट्याला गेले। तुला सांगितलं होतं ना, ते तुझ्या वाटेला गेले तरी तू वाट वाकडी करून निघून जायचं। हा मग मी तेच केलं ना, मी माझी वाट वाकडी केली आणि निघून गेलो तिथून। त्यांना हात बी लावला नाही मी। काय सांगतोस तू, हात लावला नाही? त्यांच्या डोक्याला मार लागलाय। ते मी नाही मारलं, त्या टीचर मॅडमनी मारलं। हे समज त्या टीचर मॅडमचंच काम आहे, म्हणजे तिनेच केलंय समज। तुम्हाला सांगतो सरकार, तिने सौतालाच किडनॅप करायची सुपारी मला दिली। हे समजा कांड आहे ना तिच्यामुळेच झालेलं आहे आणि आता हात वर करते। सरकार मारून
मारू नका। जरा पटेल असं बोल। अहो मैं खरंच सांगतोय कोणाला पटणार नाही पण तिनेच केलंय समद। एक नंबरची ना पोचलेली बाई आहे ती। सावत केलं आणि आता सावत अत्याचार अत्याचार करत मुंबलती। वय हे ती करत शकती? तुला विचारलं नाही? नाही मधी मधी बोलू नकोस। सर करते जाऊ दे पण तुम्ही मला वाचवा। त्या टीचर मॅडमनी डबल गेम केला म्हणजे तिकडं आधिपतींना फिरवलं आणि मला तुडावलं। एवढं सगळं करून मात्र ही नाम निराळी म्हणजे मी नाही त्यातली कडीला मातली। पक्की पोचलेली बाई येते। सरकार म्या सांगतो आधिपती त्यांच्याकडे शेफ नाहीत। आधिपती साठीच ना हा समजा सापळा रचला। त्यामुळे बजरंगला लवकरात लवकर अरेस्ट करावे अशी मी विनंती करतो। अरेस्ट? हा आणि विनंती नाही विनंती लिहिलं त्याने। वी वी विद्येचा विद्येचा ने आमचा छत्तीस आकडा आहे ते आहेच। ठीक आहे आणा इकडे। अहो काय करताय? मी निरक्षर नाही आत। अहो अंगठा कशाला लावताय? सही येत नाही तुम्हाला? काय फरक पडतोय आता? अहो अंगठा निरक्षर लोक लावतात ज्यांची अक्षरांची ओळख नाही असे लोक। आमच्या आई की ओळख अक्षरा मॅडम संग। हीच हीच मी तुम्हाला म्हणते चुकीच्या वेळी ना घाणेरडे विनोद करायची सवयच आहे तुम्हाला। जित्याची गोड मेल्याशिवाय जात नसते। मणिभरे आठवत आहेत हे म्हणत नाहीये मी। तुम्ही म्हणाव काय बी सही करा। सही कवा कराय नाही हो मी। काय का? आमच्या आई साहेब करत नाहीत सही। आई साहेब म्हणतात मोहर लावावी माणसानं। काय साहेब दानक्यानं मोहर लावायची शान असते त्याच्यात। आना ते घरी करा इथे सहीच करा असं चांगलं दिसत नाही। ह्याच चांगलं काय नाही वाटत असं अंगठा लावणं। मी सही केलो नाही कवा द्या। नाव लिहिताय तर तुम्हाला? हा तर तसा विषय हरडाय आपला। नववी पर्यंत गाडी गेलती आपली पण परीक्षेला बसलो नाही तर दणक्याला पास झालो असतो। आणा इकडे। अहो मग आता बसा की शिक्षणाला वय नसतं। मास्तरीन बाई आता कुठं काय सही करताय की अंगठा? सही करतील ते एक मिनिट घ्या। करा सही। काय 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 घ्या। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।